आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ये इकडे बैस या पाटावर. बैस म्हणते ना. आणि कोण म्हटलं तुला बहीण नाहीये? आजपासून मी तुझी बहीण. परत असं बोलायचं नाही कळलं? आणि अजिबात रडायचं नाही. आता हक्काचा भाऊ आहेस तू माझा. आणि नाती फक्त रक्तानी जोडले जातात असं काही नाही. काय? बस मी आलेच. बारक्या, ओवाळणी नकोय मला. फक्त एकच मागणं आहे. आजपासून मला वहिनी नाही, ताई म्हणायचं. हीच माझी ओवाळणी. झालं, ऐकलंस का? आजपासून बहीण आहे माझी. तिला त्रास दिलास ना तर बघच. होय होय, मान्य आहे मला. बर चला, निघूया. देवळात जायचं आहे. परीक्षेवरून आईंमध्ये आणि तुमच्यात मला काही वाद नकोयत. आता आज देवी आई जो कौल देईल तो आपण मान्य करूयात. बर, पण मला देवी आईवर विश्वास आहे, ती योग्य तोच कौल देईल. पण हे जमणार कस? म्हणजे खोटा कौल लावायचा कसा? किती काळजी करतो तुम्ही गुरुजी. हा, आमच्याकडे समद कस तयार असते बघा. हो गुरुजी, हो काळजी करू नका. तुम्हास्नी पतंग उडवायला लावणार नाहीये मी. यो काही मांजा नाही, यो साधा तंगूस आहे. इतका पातळ आहे की लांबून दिसणार भी नाही. अहो, पण याच करायचं काय? अहो, किती बोलता तुम्ही. हा, सांगते ना मी समजावून. देवीच्या डोक्यावर तुळस असती ना.
त्या तुळशीला यो तंगूस बांधायचा. मला लक्षात नाही आलं, म्हणजे बांधायचं कशाला? समजून घेण्याच्या फंद्यातही पडू नको. त्या दोऱ्याचं एक टोक तुळशीला बांधायचं आणि ती तुळस देवीच्या डोक्यावर ठेवायची. दोऱ्याचं दुसरं टोक आमच्या हातात असे, म्हणजे तुळस आम्हाला हवी तिथे आम्ही पाडू शकतो आणि कौल आम्हाला हवा तसा लावता येईल. आणि हा, दोरा ओढण्याचं काम आम्हीच करतो, तुम्ही त्याची काळजी करू नका. हो हो, हे सारं पाप आहे हो. ए, मग मुलाची डेड बॉडी बघायला तयार राहा. नाही नाही, पाप असलं तरी मला करावं लागेल, करेन मी. बघून घ्या सगळं नीट. आता काही बी टेन्शन नाही, कौल आपल्याच बाजूने लागणार. देवी आईचा उदो उदो. अक्षरा, कवा भी इथं यावं बघ, लई प्रसन्न वाटत. खरे आई. अग, सुंदर कुठे राहिला, दिसत नाहीये. आई हो गाडी पार्क करत असतील. त्याला आठवण असं झालंय ना, तवापासून त्याला नजरेआड होऊच देऊ नये असं वाटत बघ. उगीच एकटा माग राहिलाय. वहिनी तू उगा काळजी करतेस. अगं देवीच्या देवळात समद्यासनी वाट गावते, कुणी बी एकटं राहत नाही, येईल तो.